कुमारगड दुसरा पुकार, कुमारगड दुसरा पुकार, श्रीराम स्पोर्ट्स क्लब पालघर विरुद्ध गोल्पादेवी स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, या दोन्ही संघांना सूचना आहे. आपण आपल्या खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे, तो आपण नोंद घ्यायची आहे. श्रीराम कबड्डी संघ पालघर विरुद्ध गोल्पादेवी स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. श्रीराम कबड्डी संघ पालघर विरुद्ध गोल्पादेवी स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, या दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना आहे. चालू सामना संपल्यानंतर आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. स्वयंसेवकांना सगळ्यांना विनंती आहे, जातेवेळी आपले बॅच आपण या ठिकाणी जमा करायचे आहेत. दीपक सावंत साहेबांकडे जातेवेळी आपण आपले सगळ्यांनी बॅच जमा करायचे आहेत. जेवढे व्हॉलंटियर जेवढे स्वयंसेवक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, जातेवेळी आपण दीपक सावंत साहेबांकडे आपले बॅच जमा करायचे आहेत.
क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा सामना गोल्फादेव स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर विरुद्ध श्रीराम कबड्डी संघ पालघर. गोल्फादेव स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर विरुद्ध श्रीराम कबड्डी संघ पालघर हा सामना क्रीडांगण क्रमांक एक वर होईल. या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच प्रशांत वारिक, पंच सुरेंद्र धुरी, पंच प्रशांत शिंदे, गुणलेखक दशरथ पाटील, सहायक गुणलेखक विनायक पेडामकर, सहायक गुणलेखक गणेश गुरव, तिसरी चढाई सागर पांचाळ आणि वेळाधिकारी आनंद वारंगे. श्रीराम कबड्डी संघ पालघर, श्रीराम कबड्डी संघ पालघर विरुद्ध गोल्फादेवी स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. श्रीराम कबड्डी संघ पालघर विरुद्ध गोल्फादेवी स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना आहे. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी खेळण्याच्या दृष्टीने क्रीडांगणात हजर राहायचं आहे. या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच प्रशांत वारिक, पंच सुरेंद्र धुरी, पंच प्रशांत शिंदे, गुणलेखक दशरथ पाटील, वेळाधिकारी आनंद वारंगे, तिसरी चढाई सागर पांचाळ, सहायक गुणलेखक विनायक पेडामकर, सहायक गुणलेखक गणेश गुरव. या आठही सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे.
यानंतर होणारा कुमारगडाचा सामना, पहिला पुकार अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध शिवनेरी क्रीडा मंडळ मुंबई शहर। पहिला पुकार कुमारगड अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध शिवनेरी क्रीडा मंडळ मुंबई शहर। या दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना आहे, आपणास हा पहिला पुकार देण्यात आलेला आहे। स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विरुद्ध ज्ञानशक्ती युवा संस्था ठाणे। महिला गट स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विरुद्ध ज्ञानशक्ती युवा संस्था ठाणे। या महिला गटाच्या दोन्ही संघांना सूचना आहे, आपणास हा पहिला पुकार देण्यात आलेला आहे। आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे।
महिला गट दुसरा पुकार, महिला गट दुसरा पुकार, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विरुद्ध ज्ञान शक्ती युवा संस्था ठाणे, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विरुद्ध ज्ञान शक्ती युवा संस्था ठाणे या महिला गटाच्या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. संबंधित संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे. तिसरा व अंतिम पुकार महिला गट तिसरा व अंतिम पुकार स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विरुद्ध ज्ञान शक्ती युवा संस्था ठाणे, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विरुद्ध ज्ञान शक्ती युवा संस्था ठाणे हा सामना क्रीडांगण क्रमांक 2 होईल. या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच आनंद वारंगे, पंच दिनेश कदम, पंच प्रियंका गुरव, गुणलेखक मनीष साटम, वेळाधिकारी सुशांत सावंत, तिसरी चढाई शैलेश जाधव, सहायक गुणलेखक राम गायकर, सहायक गुणलेखक मितेश फणसे. या आठही सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण क्रीडांगण क्रमांक 2 दावा घ्यायचा आहे.